दिनांक 13 ऑगस्ट 2022 रोजी अंमळनेर तालुक्यातील वाघोदे या गावात शासनाच्या आदेशानुसार शाळेतील विद्यार्थिनी कुमारी सोनाली सैंदाणे हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष विशाल पाटील, शिक्षक प्रीतम रत्नपारखी, दीपाली निकुम, पोलीस पाटील भारती पाटील, अंगणवाडी सेविका लताबाई पाटील, शाळा मदतनीस कल्पना पाटील, सुरेखा पाटील व गावातील नागरिक उपस्थित होते। तसेच हर घर तिरंगा या मोहिमेबाबत गावातून रॅली काढण्यात आली व जल संवर्धनाचा संदेश देण्यात आला। अंमलबजावणी सहाय्य संस्था माननीय जयंतराव पाटील, बोध्यश्य संस्था रामेश्वर यांचे कर्मचारी उपस्थित होते। माझे नाव श्री प्रीतम बापराव रत्नपारखी, जिल्हा परिषद शाळा वाघोदा, तालुका अंमळनेर, जिल्हा जळगाव। आज या ठिकाणी 13 ऑगस्ट 2022 रोजी हरघर तिरंगा मोहिमेअंतर्गत शासनाच्या परिपत्रकानुसार आज आपण दिनांक 13/8 आपल्या जिल्हा परिषद शाळा वाघोदा या ठिकाणी ज्याप्रमाणे शासनाचे परिपत्रक आले आहे त्याचप्रमाणे मान्य शिक्षणाधिकारी यांच्या परिपत्रकानुसार शाळेतील इत्ता पहिली तर 12वीपर्यंतच्या व शाळेत असून किंवा इत्ता पहिली तर 4वीपर्यंत या शाळेतील आपल्या शाळेतील एका विद्यार्थिनीच्या हस्ते आपल्या शाळेचं ध्वजारोहण करायचे आहे। तरी आज आपल्या शाळेतील विद्यार्थिनी सोनाली ज्ञानेश्वर सैंदाणे या विद्यार्थिनी आपल्या शाळेचा राष्ट्रध्वज फडकावा ही विनंती।